बघा असं आहे की अजित दादा हे किंग मेकर राहणार आहे. आमच्या नेत्याच्या सगळ्या निर्णयावर या महाराष्ट्रामध्ये पुढे राजकारण चालणार आहे आणि वैचारिक तडजोड होणार नाही, मी स्पष्टपणे सांगते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नवाब मलिकजी आपल्या सोबत आहेत. मलिकजी, असं म्हणत जात होतं की आपण आपला अर्ज मागे घेणार असं माहोल केलेला होता, आपण घेतलं नाही, आता आपण मैदानात आहात. अजित पवारांचा सपोर्ट होता, सपोर्ट आहे का असं निर्णय आपण केला आणि एकटा तुम्ही ह्या मैदानात जाणार? नाही, मला असं आहे की मला उमेदवारी देण्यात आली तर माघार घेण्यासाठी नाही, पण विरोधक सांगत होते यांना तिकीट मिळणार नाही, हे माघार घेतील. माझ्या नावामुळे कुठेतरी एक भीती लोकांच्या मनात निर्माण झालेली. मी ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही, आमदार होण्यासाठी लढत नाही, लोकांच्या आग्रहामुळे मी या मतदारसंघातून निवडणूक लढतो आहे. आणि लोकांनी मला इथे कुठेतरी हे जे ड्रग्सचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, इथे गुंडगिरी वाढलेली आहे, शिक्षणाची व्यवस्था नाही, श्वास व्यवस्था नाही, गाणींचे साम्राज्य आहे, बालमृत्यूचं प्रकरण जास्त वाढते, या सगळं बघून याआधी जे लोक निवडणुकीच्या रिंगणात राहिले त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला. अर्ध्या निवडणुकीमध्ये लोक सोडून माघार घेत आहे. लोकांना विश्वास होता की नवाब मलिकसारखा माणूस आल्याशिवाय इथे निवडणूक कोणी लढणार नाही. लोकांनी मला इथे निमंत्रित करून निवडणुकीमध्ये उभा केलेलं आहे आणि निश्चित रूपाने आम्ही जिंकून येऊ. तुम्हाला नाही वाटत की तुमच्या निर्णयामुळे महायुतीचा युतीवर काहीतरी प्रभाव पडेल, ते खराब होऊ शकतो इन फ्युचर, काय म्हणणार? त्यांनी महायुतीचा उमेदवार इथे उभा केलेला आहे, भाजप त्यांचा प्रचार करते, ते प्रचाराला त्यांनी सर्वांनी सुरुवात केलेली आहे, ते माझ्या विरोधात आहे. माझ्यावर त्यांचा का प्रेम आहे हे लोकांना जग जाहीर आहे, मला बोलायची काही गरज नाही. माझ्यावरचं जे प्रेम आहे हे सगळ्यांचं ते लोकांना माहीत आहे. आता त्याच्यावर फरक पडे जेव्हा एखादा उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे, मला वाटत नाही काही अडचण होणार, निश्चित रूपाने आम्ही निवडून येऊ. भाजपने पूर्ण क्लिअर केलेलं आहे की ते तुमच्यासाठी प्रचार करणार नाही, तुम्हाला तिकीट दिलं आहे अजित पवार गुटाने पण ते प्रचारासाठी येणार नाही, म्हणजे बॉयकॉट केलं आहे पूर्ण. माझ्या विरोधात आहे, बॉयकॉट नाही, ते माझ्या विरोधात त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. शिंदे साहेबांचा उमेदवार आहे, त्यांच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मग मला काय अडचण वाटत नाही. तर भविष्यात तुम्हाला ही स्थिती चालेल की तुम्ही पण जिंकून आला आणि भाजपसोबत बसणार तुम्ही सदनमध्ये? बघा असं आहे की अजित दादा हे किंग मेकर राहणार आहे. आमच्या नेत्याच्या सगळ्या निर्णयावर या महाराष्ट्रामध्ये पुढे राजकारण चालणार आहे आणि वैचारिक तडजोड होणार नाही, मी स्पष्टपणे सांगते. समोर तुमचे मित्र अबू आझमी आहेत, काय म्हणणार तुम्ही, किती टफ फाईट असणार ही? आता मी त्यांच्या विरोधात युवा पक्षाच्या विरोधात निवडणूक लढत नाही, मी ड्रग्सच्या विरोधात निवडणुका लढतोय, मी गुंडगिरी संपवण्यासाठी निवडणुका लढतोय, चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी हे निवडणूक लढतोय. मला विश्वास आहे की जनतेने जेव्हा एखाद्या व्यक्तीला उमेदवार व्हा जेव्हा ते आग्रह करून निवडणुकीमध्ये उभा करताय तेव्हा निवडणुका निश्चित रूपाने त्याच्या बाजूने जातेच आहे. कुठलीही निवडणुका टफ असतेच आहे, सोपी समजून जर निवडणुका लढली ते जय होत नाही, पराजय होऊन जाते. एकदा मी हजार मतांनी हारलो कारण मला वाटले की आता सोपी निवडणूक आहे. आता कुठली निवडणूक मी कितीही सोपी असली तर सोपी आहे या दृष्टिकोन ठेवून निवडणूक लढत नाही, पूर्ण ताकदीने लढतो आणि मला वाटते निश्चित रूपाने आपण विजयी होऊ. म्हणू शकतो की आता पूर्णपणे नवाब मलिक मैदानात आहेत आणि तयार आहेत. आज निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आहे, 5 वाजेपासून आमच्या रोड शोची सुरुवात आहे आणि घरात दुखवटा झाल्यामुळे 2 दिवस आम्ही सगळा कार्यक्रम स्थगित केला होता, आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होते. तुमचा रोड शो आहे, कार्यालयाचं उद्घाटन आहे, अजित पवार गुटाने तुम्हाला तिकीट पण दिलं आहे, पण अजित पवार गुटचे कोणते नेता किंवा अजित दादा स्वतः येणार आहे तुमच्या प्रचारासाठी? काल ते माझ्या घरी आले होते, घरात हे जे जेवायची मृत्यू झाल्यानंतर, आणि याआधी पण त्यांनी कुठल्या कुठल्या नेत्याला प्रचारासाठी पाठवायचं मी स्पष्टपणे बोललो की आमच्या दोन्ही जागा असेल तुम्ही तिथे आम्ही व्यवस्थित करून घेऊ, इतर ठिकाणी जिथे जास्त मागणी आहे तिथे ते लक्ष द्या. आणि इथे मी नेत्यांना स्वतः सांगितलेलं आहे की आपण इतर मतदारसंघ बघा, आम्ही इथे सगळं निवडणुकीचं जे छोटे कार्यकर्ते आहे, जे तालुक्याचे, जिल्ह्याचे, मुंबईचे कार्यकर्ते आहे, त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढव. कॅमेरा पर्सन अजित सोबत मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.